दूधगंगा धरण प्रकल्पासाठी ताब्यात घेतलेल्या 332 हेक्टर क्षेत्राचा मोबदला देण्याची मागणी काळंबावाडी धरणग्रस्त संघटनेनं केली आहे। या मागणीसाठी त्यांनी निपाणी देवगड महामार्गावर रास्ता रोको केला। दूधगंगा धरणाच्या पाण्याच्या पातळी बाहेरील जमीन वनविभागाला देण्यात आली होती। वनविभागाने उर्वरित जमिनीची रक्कम बाजारभावाच्या 4 पट रक्कम त्वरित देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी सकाळी 11 वाजता रास्ता रोको केला। राधानगरी पोलीस स्टेशनचे गोपनीय विभागाचे कृष्णनाथ यादव यांनी आंदोलन धरणग्रस्तांना रास्ता रोको थांबवण्याची विनंती केल्यानंतर अर्धा तासाने आंदोलकांनी वन्यजीव कार्यालयासमोर धरणे धरले। यावेळी आंदोलक प्रतिनिधींबरोबर वन्यजीवचे वनक्षेत्रपाल NH कांबळे, प्रादेशिक वनविभागाचे वनक्षेत्रपाल BS बिराजदार यांनी आपल्या कार्यालयाकडून सर्व बाबींची पूर्तता केली असल्याचा खुलासा केला। तसंच प्रकल्प अधिकारी उपवन संरक्षक कोल्हापूर यांच्या कार्यालयाकडे प्रस्ताव अहवाल गेला असल्याचं स्पष्ट केलं। यावेळी धरणग्रस्तांनी येत्या 6 महिन्यात पूर्तता न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। दुलंगा प्रकल्पाच्या पाण्याच्या पातळीच्या बाहेर 529 हेक्टर जमीन दुलंगा धरणातील शेतकऱ्यांची राहिलेली होती। सदर जमिनीचा मोबदला मिळणे कामी आम्ही गेली 35 वर्ष झगडत आहोत। आज रोजी आम्ही या ठिकाणी रास्ता रोको केलेला आहे आणि रास्ता रोको केलेला असताना आम्हाला आज या ठिकाणी प्रस्ताव करून पाठवण्यात आलेले आहेत असं सांगण्यात आलेलं आहे। परंतु जर यापुढे लवकरात लवकर एक समजा 1-5 महिन्याच्या आतमध्ये हे प्रस्ताव फायनल करून अंतिम निवाडी करून आम्हाला मोबदला नाही मिळाल्यास आम्ही नंतर याच ठिकाणी मोठ्या पातळीने आंदोलन उभा करू। आज रोजी कोरोनाच्या सगळ्या देशावर संकट असल्याने आज रोजी 50 लोकांनी आम्ही मार्मिक 50 लोकांनी आंदोलन केलं। यानंतर मात्र 1000 धरणग्रस्त या ठिकाणी येऊन त्यांना ह्या वन विभागाला किंवा अधिकाऱ्यांना बाहेर सोडणार याची दखल घ्यावी। आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल गोंसाल्विस, उपाध्यक्ष रघुनाथ चौगले, विठ्ठल चव्हाण, नाथा पाटील, विजय झंजे, विलास मर्दाने, प्रकाश कांबळे, विठ्ठल पाटील यांच्यासह धरणग्रस्तांनी सहभाग घेतला होता।